सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभापती म्हणून नियुक्ती झालेले माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाड बाजार समितीची निवडणूक आज बाजार समितीच्या सभागृहात पार पडली आहे. यावेळी शिंदे गटातर्फे दशरथ लहिरे यांनी तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून गणेश धात्रक व दीपक गोगड यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र धात्रक व लहिरे यांनी अर्ज माघारी घेतल्यानं दीपक गोगड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दीपक गोगड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असून हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत. आज झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय झालाय. मात्र सगळे सभापती असल्याचं मत नवनिर्वाचित सभापती दीपक गोगड यांनी व्यक्त केलंय. ओके, आज बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक होती. जरी मी सभापती झालेलो असलो तर हे एक चेहरा म्हणून मी सभापती आहे. आमचा जो ग्रुप एकत्र राहिला, सहा महिन्याआधीच बाजार समितीची निवडणूक मोठ्या युद्ध पातळीवर लढवली. महाविकास आघाडी, भुजबळ साहेब, धात्रक साहेब, अनिलदादा आहेत, आम्ही सगळे एकत्र येऊन निवडणूक लढवली, विजय मिळाला. काही अपरिहार्य कारणास्तव काही निर्णय चुकीचे घ्यावे लागले आणि त्या निर्णयातून ही आज पाळी आली की इथे सभापतीची निवड लागली. मला आनंद आहे की आज आम्ही जी लोकं 12 निवडून आलो त्याच्यापैकी सगळीच लोकं जवळपास आम्ही शेवटपर्यंत आजही सोबत आहोत. निवडणूक लढवताना शेतकऱ्यांचं हित जोपासावं ह्याच मुद्द्यावरती निवडणूक 6 महिने आधी झाली आणि आजचाही निर्णय हा फक्त शेतकरी बांधवांच्या हितासाठीच झालेला आहे. प्रत्येक शेतकरी बांधवाला न्याय मिळावा या भावनेतूनच हे पॅनलची निर्मिती झाली. मागील काळात बऱ्याच अंशी मी मागच्या टर्ममध्ये तो प्रयत्नही केलेला आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी मी तो न्याय मिळवून दिलेला आहे. मी विशेष करून आमच्या संचालक मंडळाचे मनापासून खूप आभार मानतो की त्यांनी आज जी एकरूपता दाखवली, म्हणजे मला असं वाटतं की इतिहासात नोंद घ्यावी अशी ही आजची घटना आहे. आणि याला सर्वस्वी जर कोणी क्रेडिट घेईल तर ते आमची सर्व संचालक मंडळ आहे. हे 12 चे 12 लोक आज सभापती आहेत. मी शेतकऱ्यांना जास्त आश्वासनं देण्यापेक्षा कामातून माझं उत्तर निश्चितच देईल. इथेच थांबतो. जागर जनस्थानसाठी अमिन शेख, मनमाड.